संपूर्ण विश्वामध्ये पसरणाऱ्या घातक विषाणूचा अहंकार माजला आहे व त्यावर विविध भागात जनजागृती मोहीम मोठ्या प्रमाणात चालू आहे. मुरबाड ब्रह्मवृंदाकडून सर्व धार्मिक विधी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या धार्मिक विधीमध्ये अंत्यविधी वगळता सर्व विधी बंद करून खऱ्या अर्थाने आपल्याला कोरोनाचा मुकाबला करण्यात येईल अशी माहिती संगमेश्वर येथील तसेच माजी सरपंच प्रवीण मंडलिक यांनी दिली आहे. तालुक्यातील संगमेश्वर येथे अनेक प्रकारच्या विधी पार पडतात, त्यामुळे धार्मिक विधीचे स्पर्धा अतिशय गर्दी होत असते. याकरता कोरोनाचा मुकाबला जर करता आला तर येथील सर्व धार्मिक विधी बंद करण्यासाठी या परिसरातील नागरिक प्रवीण मंडलिक, ज्ञानेश्वर मूर्तोधर, सचिन खरे, जितेंद्र मंडलिक, प्रसाद मंडलिक, रितेश खरे, ममता कुलकर्णी, हरीश खरे, विनायक माळी या सर्वांनी एकत्र येऊन वृद्धकडून जगाला आदर्श घालावासा निर्णय घेऊन करण्याचा मुकाबला करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनाची सहकार्य करण्यासाठी लेखी निवेदन मुरबाड पंचायत समिती गट विकास अधिकारी विश्वनाथ केळकर, आरोग्य अधिकारी श्रीधर बनसोडे यांना दिले आहे. या निर्णयामुळे संपूर्ण जगाला आदर्श घ्यावा असा निर्णय ब्रह्मवृंद यांनी घेतल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बाळासाहेब भालेरावे यांनी. मुरबाड तालुक्यातील ब्रह्मवृंद आहे. आज पंचायत समिती कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावरती उपस्थितीत भेट देऊन त्या कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी अत्यंत प्रागतिक पाऊल उचललेले आहे. यातून त्यांना जगातल्या सर्वच धर्मसंस्थांना एक आदर्श घालून दिलेला आहे. मुरबाड तालुक्यातील ब्रह्मवृंदाने असा निर्धार केला आहे की अंत्येष्टी व्यतिरिक्त धार्मिक विधी ते करोनाचं संकट दूर होईपर्यंत करणार नाही. जगभरामध्ये कोरोनाने हैदूस घातला आहे. या पार्श्वभूमीवर आपण जो घेतला निर्णय हा कोरोना संदर्भात आपण बदलला निर्णय आपण आम्हाला या पूर्ण पंचायत समितीमध्ये देत आहात याचं मागचं कारण काय आहे व्हिडिओ साहेबांनी सांगितलं, पण आपण इतकं होतकूर आणि आपल्या चेहरा हसी दिसून येत आहे की निश्चितच कोरोनाचा नष्ट आपण करू, पण आपली भूमिका काय आहे? कोरोनाचं जे महासंकट या विश्वामध्ये जे निर्माण झालेलं आहे त्याचं प्रामुख्याने कारण असं की गर्दीपासून लांब राहायचं असा हा मेसेज आम्हाला यामध्ये द्यायचा आहे. हिंदू धर्म संस्कृतीमध्ये जे विविध विधी होत असतात त्या विधींच्या माध्यमातून जनता त्या ठिकाणी जमा होत असते, गर्दी होत असते, आणि म्हणून आम्ही जर हे विधी करण्याचा प्रयत्न म्हणजे आम्ही न केल्यास त्या ठिकाणी ते विधी होणार नाही किंवा लोकांमध्ये हा संदेश जाईल की अशा पद्धतीमध्ये आता ब्राह्मणानेच विधी करायचे बंद करायला धरलेले आहेत, मुलगीच विधी करायचे बंद करायला धरलेले आहेत, तर आपण थोडं थांबूया आणि गर्दी न जमवता ह्या रोगाचा जो आता या ठिकाणी प्रादुर्भाव होत आहे वाढत आहे तर ते प्रमाण कमी होईल. आणि ह्या माध्यमातून हा संदेश आमच्या तालुक्याला आहे, जिल्ह्याला आहे, राज्याला आहे, तसंच देशाला आणि विश्वाला सुद्धा आहे असा आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो.